साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीसीटीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, जिल्हा अहमदनगर. झीरो डाऊन पेमेंट स्कीम सुद्धा उपलब्ध. प्रोप्रायटर गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. रात्रीपासून बेपत्ता असणाऱ्या डिग्रस येथील सुरक्षा कर्मचारी असलेल्या तरुणाचा मृतदेह राहुरी विद्यापीठामधील एका शेततळ्यामध्ये आढळून आलाय. त्याचा खून झाल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सचिन इंद्रवान गावडे हा तरुण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्यानं रात्री 12 वाजेपर्यंत ड्युटी केली. ड्युटी संपल्यानंतर तो घरी जाण्यासाठी निघाला, परंतु तो घरी पोहोचलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी रात्रीपासून त्याचा शोध घेतला. दरम्यान 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 दरम्यान त्याच्या घरापासून सुमारे 100 फूट अंतरावरती नारळाच्या बागेच्या जवळील एका शेततळ्याजवळ त्याची मोटरसायकल आणि बूट दिसून आले. संशय आल्यामुळे मुळानगर येथील संतोष पवार, नामदेव पवार, अशोक गायकवाड, संतोष गायकवाड या तरुणांनी शेततळ्यामध्ये पाण्यामध्ये त्याचा शोध घेतला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर शेततळ्यामध्ये त्याचा मृतदेह मिळून आलाय. मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. घटनास्थळी डिग्रस येथील सरपंच रावसाहेब पवार, दत्तात्रय पटेकर, विशाल थेटे तसेच सोपान गावडे, काका गावडे, राजेंद्र थेटे आदींसह परिसरामधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवलाय. सचिन गावडे या तरुणाला मारहाण करून तळ्यामध्ये टाकलं आणि त्याचा खून करण्यात आलाय, अशा वेगवेगळ्या चर्चा परिसरामध्ये सुरू आहेत. या घटनेबाबत संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. मात्र या घटनेनं विद्यापीठ परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.